झणझणीत आणि चविष्ट असं उडदाचं वरण आहे. त्याच्यासोबत पूर्ण गावरान बेत केलेला आहे, ज्वारीची भाकर केलेली आहे, कांदा लिंबू असा बेत आहे आजचा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात प्रथम मी उडदाची डाळ घेतलेली आहे. ही टर्फला याला असेच आहेत, म्हणजे टर्फलाईची डाळ घ्यायची आहे आपल्याला. आणि त्याच्यामध्ये निवड उडदाची डाळ लावत नसतात, तर त्याच्यामध्ये पाच दाणे का होईना, पण दुसऱ्या डाळीचे टाकायला हवे. म्हणून मी इथे थोडीशी तुरीचे दाणे टाकलेले आहेत, तुरीच्या डाळीचे. आणि याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून त्याला व्यवस्थितपणे कुकरमध्ये 3 ते 4 शिट्या करून घेतल्या. आणि डाळ अशी मऊसुद्ध व्हायला हवी, म्हणजे 3 ते 4 किंवा 5 शिट्या करून घ्याव्या लागतात आपल्याला. तर ही अशा प्रकारे मऊसूद शिजलेली आहे. तर याच्यासाठी आपल्याला एक वाटण बनवायचं आहे. मी इथे 1 इंच आलंचा तुकडा घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि 15 ते 20 लसूण पाकळ्या, अर्धा चमचं जिरं घेतलेलं आहे आणि मिरच्या ज्या आहेत त्या भाजून घेतलेल्या आहेत तेलामध्ये. तर याच्यामध्ये मी 3 ते 4 मिरे टाकलेले आहेत. तर याचा स्वाद खूप छान येतो याच्यामध्ये, तर मिरे टाकणं जरुरीच आहे. तर याला मी व्यवस्थित ठेचून घेतलं. त्याच कढईमध्ये मी आता 1 मोठा चमचा तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी तळतळली की यामध्ये हे वाटण टाकून घ्यायचं आहे. थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे याच्यामध्येच. आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि याला होऊ द्यायचं आहे व्यवस्थितपणे. तर तुम्ही बघू शकता, आता मी याच्यामध्ये 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा धणे पूड आणि गरम मसाला टाकलेला आहे घरी बनवलेला, म्हणजे काळा मसाला जो की घरीच बनवलेला आहे 1/2 चमचा. आणि नंतर त्याच्यामध्ये मी 1 टोमॅटो टाकून घेतला बारीक चिरलेला. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. टोमॅटो थोडासा कच्चा आहे त्याच्यामुळे शिजायला वेळ लागतो, तर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे मी. आणि झाकण ठेवून याला मंद आचेवर 1 किंवा 2 मिनटं होऊ द्यायचं आहे. तर आता हे व्यवस्थित झालेलं आहे. टोमॅटो आपला चांगला शिजलेला आहे, तर याला मॅश करून घेऊया थोडंसं. तर आता यामध्ये ही घोटलेली डाळ ओतून घ्यायची आहे. आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसते, चवीला इतकी चविष्ट आहे ही डाळ. भाकरीमध्ये काला करून तुम्ही सहज खाऊ शकता, पोळीसोबतही छान लागते, लहान मुलं भातासोबतही खाऊ शकतात, चवीला छानच लागते, पण भाकरीसोबत खूपच जास्त छान लागते. आता मी वरून गरम मसाला टाकलेला आहे थोडासा आणि कोथिंबीर टाकून छानपैकी उकळू दिलं 2 ते 3 मिनटे मोठ्या आचेवर. आणि थोडंसं मग नंतर कमी करून 10 ते 15 मिनटे उकळून घेतलं. छानपैकी खमंग वासुटलेला आहे पूर्ण घरामध्ये. तर आता मी ज्वारीची भाकरी करत आहे. एवढी काय परफेक्ट जमत नाही मला, पण काम भागतं इतकी मात्र होते. तर मी आता ताटामध्ये वरण घेतलेलं आहे उडदाचं, मीठ लिंबू कांदा असं घेतलेलं आहे आणि ज्वारीची भाकर. तर आजचा हा गावरान बेत तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब.